नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागे सर। मी केलपुंदा स्कूल डहाणू येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण त्रिकोण रचनेवरती प्रश्न शिकलेलो आहोत। आजचा जो आपला भाग आहे तो चौकोन रचना। चौकोन रचनेवरचे आपल्याला आता प्रश्न शिकायचे आहेत। प्रश्न आहे, चार सेमी बाजू असणारा चौरस काढा। चौरस म्हणजे ज्या आकृतीच्या चारही बाजू समान आहेत। आता चौरसामध्ये फक्त बाजूच समान नसतात तर चारही बाजू समान असतात, चारही कोण 90 अंशाचे असतात आणि दोन्ही कर्ण सुद्धा सारखे असतात। अशा तीन गोष्टी आपल्याला चौरसामध्ये पाहायला मिळतात। म्हणून आपण पहिल्यांदा चार सेमी जी बाजू दिलेली आहे ती बाजू आधी काढून घेऊया। चार सेमी बाजू मी काढलेली आहे, त्याला नाव देऊ आपण बी सी। चार सेमी, आता बी बिंदूवर आपल्याला काटकोन काढायचा आहे, म्हणजे 90 अंशाचा कोण करायचा आहे। 90 अंशाचा कोण किंवा लंबरेषा कशी काढायची हे आपण याच्या आधी शिकलेलो आहोत। त्या पद्धतीचा वापर करून, म्हणजे कंपासचा वापर करून बी बिंदूवरून मी लंबरेषा काढतो। पद्धत अशी आहे की ज्या बिंदूवर लंबरेषा काढायची असेल त्या बिंदूवरून आधी एक अर्धवर्तुळ काढायचं। अर्धवर्तुळ काढताना त्या अर्धवर्तुळाचं जे माप आहे ते तुमच्या जागेप्रमाणे, तुमच्याकडे असलेल्या त्याप्रमाणे तुम्हाला ते घ्यायचं आहे। खूप मोठं घेण्याची गरज नाही। अर्धवर्तुळ एका बाजूला छेदलेलं आहे, दुसरीकडे छेदलेलं नाही, तेव्हा ती रेषा मी त्या अर्धवर्तुळापर्यंत वाढवून घेतो। वाढवल्यानंतर दोन बिंदू मला मिळतील, त्याला नाव देतो मी एक्स आणि वाय। एक्स वायचं आपल्याला जे माप असेल त्या एक्स वायच्या मापाच्या अर्ध्यापेक्षा जास्त माप अंतर आपल्याला कुठे घ्यायचं आहे, कंपासमध्ये। आणि एक्स वरून वरच्या बाजूला एक कंस करायचा आहे आणि तेवढ्याच मापाने वाय वरून त्या कंसाला छेदायचं आहे। अशा प्रकारे जो छेदन बिंदू मिळेल तो आणि पायाचा बी बिंदू, हे दोन्ही बिंदू मला सरळ रेषेने जोडायचे आहेत। अशा प्रकारे मी ते दोन्ही बिंदू जोडून घेतले। आता मला जी लंबरेषा मिळाली बी क्यू, या बी क्यू लंबरेषेला चार सेमी मापाने, म्हणजे जे बाजूचं आपल्याला माप दिलेलं आहे त्या बाजूच्या मापाने आपल्याला छेदायचं आहे। म्हणजे मी कंपास मध्ये चार सेमी अंतर घेतलं, बी बिंदू वरून बी क्यू रेषेला चार सेमी अंतराने छेदलं। आता जिथे बिंदू मिळाला मला त्याला नाव देतो मी ए, म्हणजे आपल्याला ए बी हे अंतर सुद्धा चार सेमी आहे। दोन बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत, आता आणखी दोन बाजू आपल्याला पाहिजेत। तेव्हा ए बिंदू वरून चार सेमी अंतरानेच आपल्याला एक कंस करायचा आहे आणि नंतर सी बिंदूवरून चार सेमी अंतरानेच त्या कंसाला छेदायचं आहे आणि मिळालेला छेदन बिंदू त्याला नाव द्यायचं आहे डी। डी सी हे दोन बिंदू जोडून घ्यायचे आहेत। ए डी हा बिंदू सुद्धा जोडून घ्यायचा आहे। इथे आपण त्याचं जे माप आहे ते लिहूया, चार सेमी, चार सेमी। अशा प्रकारे आपला चौरस तयार होईल। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, तो सुद्धा चौरसावरतीच आहे। ह्याच्यामध्ये मात्र आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेला आहे। मी म्हटल्याप्रमाणे चौरसाच्या चारही बाजू
सारख्या असतात, चारही कोण 90 अंशाचे असतात आणि दोन्ही कर्ण सारखे असतात। मग या प्रश्नामध्ये जर कर्ण दिला असेल तर एक कर्ण 9 सेमी आहे तर दुसरा कर्ण सुद्धा 9 सेमीच असायला पाहिजे, म्हणून कारण चौरसाचे दोन्ही कर्ण सारखे असतात, म्हणून आपण दिलेल्या मापाचा म्हणजे 9 सेमीचा आधी कर्ण काढून घ्यायचा आहे। 9 सेमी लांबीची एक रेषा मी काढून घेतलेली आहे कर्णाची, ए सी 9 सेमी। आता आधीच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला बी डी आणि ए सी असे दोन कर्ण दिसतील। हे दोन्ही कर्ण जर आपण जोडल्यानंतर ते एका मध्यावरती छेदतात, म्हणून याचा जर आपल्याला मध्यबिंदू काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ए सी कर्णाला दुभागावं लागेल। मग दुभागण्याची पद्धत काय, रेषा दुभागणे म्हणजे दोन समान भाग करणे, त्याची पद्धत काय, जे अंतर आपल्याकडे असेल त्या अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन ए बिंदूवरून रेषेच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस करायचे आहेत, तेवढ्याच मापाने सी बिंदूवरून त्या कंसांना छेदायचं आहे वर आणि खाली, आणि जे दोन्ही बिंदू मिळतील आपल्याला छेदनबिंदू, ते छेदनबिंदू आपण सरळ रेषेच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ए सी कर्ण आपण दुभागलेला आहे। दुभागल्यानंतर दुभाजन रेषा आणि ए सी कर्णाची रेषा, या दोन्ही रेषा एकमेकांना जिथे छेदतील त्याला नाव देऊया ओ। आता ए ओ ओ सी हे अंतर सारखं आहे, म्हणजे कर्णाचं मध्य अंतर आपल्याला मध्यबिंदू मिळालेला आहे, म्हणजे मध्य अंतर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे। आता तेवढंच मध्य अंतर म्हणजे ओ ए हे माप घेऊन किंवा ओ सी हे दोन्ही सारखेच आहेत, तेवढ्याच मापाने ओ बिंदूवरून आपण काढलेल्या दुभाजन रेषेला छेदायचंय वरती आणि खाली, आणि मिळालेले दोन्ही बिंदू त्याला नाव द्यायचं आहे। इथे नाव देऊया आपण बी आणि इथे नाव देऊया आपण डी। आता इथे मिळालेले बिंदू, हा पहिला बिंदू मी ए बी जोडून घेतो, नंतर दुसरा बिंदू बी सी इथे सुद्धा जोडून घेतो, तिसरा बिंदू डी सी इथे सुद्धा हे दोन्ही बिंदू जोडून घेतो, आणि नंतरचा राहिलेला आहे ए डी हे सुद्धा मी जोडून घेतो। अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या मापाचा कर्ण दिला असता चौरस काढता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, बाजू दिली असताना चौरस काढणे आणि कर्ण दिला असताना चौरस काढणे हे दोन्ही प्रश्न याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत। हे दोन्ही प्रश्न आपल्याला समजले असतील अशी मी आशा बाळगतो। आपण माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद।